हेलो स्टूडेंट्स, सो लास्ट लेक्चर वी विल डिस्कस इन सॉलिड वेस्ट कलेक्शन. ओके, नाउ वी विल डिस्कसिंग और लर्न अबाउट सॉलिड वेस्ट ट्रांसपोर्टेशन. पण सॉलिड वेस्ट बघितलं, त्याचं क्लासिफिकेशन असेल, त्याचं डिस्क्रिप्शन, सोर्सेस, ओके, देन टाइप्स ऑफ सॉलिड वेस्ट लाईक म्युन्सिपल, इंडस्ट्रीयल, हजार्डस, ओके, देन त्याचं आपण कलेक्शन कसं करतो आहे, त्याचे जे मेथड्स आहेत किंवा प्रोसिजर, देन आयडेंटिफिकेशन ऑफ वेस्ट, मग आपण आयडेंटिफाय कसं करू शकतो कलर्सने, त्याचं सेग्रिगेशन, स्टोरेज, ओके, दिस इज द सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. अँड देन नाव वी विल डिस्कसिंग अबाउट ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट. ओके, द वेस्ट इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द स्टोरेज डेपॉट्स टू द डिस्पोजल साइट्स इन ट्रॅक्टर ट्रॉलीज और इल डिझाईन ओपन ट्रक्स. सो आपण जे पण एखादी साईट असेल किंवा वेस्ट कलेक्शन करण्याची जी साईट आहे, ओके, सो तिथे आपण ते जे वेस्ट आहे, सॉलिड वेस्ट असेल, तर ते आपण डिस्पोजल साईट्सपर्यंत कसं ट्रान्सपोर्ट करतो, तर जे पण ट्रॅक्टर्स असतील, ट्रॅक्टर ट्रॉलीज असतील किंवा जे पण ओपन ट्रक्स असतील, तर ह्या व्हेकल्सचा आपण यूज करतो आहे. देन थ्रू इट हॅज बीन इन्स्ट्रक्टेड बाय द लॉ दॅट द ट्रान्सपोर्टेशन मस्ट बी डन इन क्लोज कंटेनर ओनली. द इंडस्ट्रीयल वेस्ट मस्ट बी ट्रान्सपोर्टेड सेपरेटली अँड मस्ट बी डिस्पोज इन अ सेफ वे आफ्टर सुटेबल ट्रीटमेंट. एनी टाईप ऑफ द हजार्डस वेस्ट शुड बी लेबल्ड and coded so that in case of an accident the emergency service know how to handle a spillage. So तर त्याला आपण जे पण जे ट्रॅक्टर्स असतील किंवा ट्रॅक्टर च्या ज्या ट्रॉलीज असतील किंवा ट्रक्स असतील, सो जे पण ते ट्रान्सपोर्ट करण्याचे जे पण व्हेकल्स असतील, सो त्याला डिफरंट टाईपचा कोड असेल किंवा त्याला डिफरंट टाईपचं लेबल केलेलं असेल, जेणेकरून की एखादी इमर्जन्सी आली तर आपण त्याला कसं हँडल करू शकतो किंवा जे पण स्पिलेज होणार आहे, सो आपण त्याला कसं हँडल करू शकतो. ओके, देन दिस इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट. सो अशा प्रकारचे जे आपण ओपन ट्रक्स असतील तर त्याचा आपण यूज करतो. देन ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. द वेस्ट has to be treated before disposal for the protection of environment. In the treatment, the biodegradable waste can be processed by composting, vermicomposting, anaerobic digestion or any other appropriate biological processing for stabilization of waste. In any case, the solid waste will be reduced in quantity at the same segregate then carefully transported and the economically treated before the final disposal. So त्याच्यावर जे पण आपल्याला ट्रीटमेंट करायचा, तर ट्रीटमेंट का करतो आहे, जेणेकरून की जे पण वेस्ट आहे त्याचा एन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारचं हार्म होऊ नये किंवा एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन व्हावं. ओके, देन एनर्जी रिकव्हरी अँड डिस्पोजल. द मोस्ट कॉमन मेथड ऑफ एनर्जी रिकव्हरी अँड डिस्पोजल for non-hazardous solid waste are incineration, composting and landfill. So जे पण non-hazardous waste आहे तर त्याला आपण जे पण लँड फिलिंग असेल किंवा त्याचं इन्सिनरेशन करतो किंवा कॉम्पोस्टिंग असेल किंवा त्याचं जे पण लँड फिलिंग प्रोसिजर असेल, सो अशा प्रकारे आपण त्याचं डिस्पोजल करतो. देन टाईप्स ऑफ कलेक्शन सिस्टम. बेस्ड ऑन द मोड ऑफ ऑपरेशन collection system are classified into two categories, that is hall container system and stationary container system. These are the two types of collection system. First one is hall container system and second one is stationary container system. हे लक्षात ठेवायचं आहे, कधी विचारलं की टाईप्स ऑफ कलेक्शन सिस्टीम किंवा कलेक्शन सिस्टीमचे टाईप्स कुठले आहेत, तर देर आर टू मेन टाईप्स ऑफ collection system, hall container system and stationary container system. So first one,
haul container system. So collection system in which the containers used for the storage of waste are hauled to the processing, transfer or disposal site, emptied and returned to either their original location or some other location are defined as haul container system. There are two main types of container: tilt frame container and trash trailer. The collector is responsible for driving the vehicle, loading full container and unloading empty container, and emptying the content of the container at the disposal site. In some cases, for safety reasons, both the driver and helpers are used. Okay, so जे पण collection करतो आहे आपण waste, so त्यासाठी आपण containers use करतो आहे. Okay, storage of waste. Waste storage करण्यासाठी आपण containers use करतो आहे, hauled to the processing. जे पण त्यांचं transportation करायचं आहे, ओके, त्यासाठी आपण हॉल यूज करतो आहे आणि जे कंटेनर्स असतील. देन सिस्टम दॅट यूज टिल्ट फ्रेम लोडेड व्हेकल अँड लार्ज कंटेनर्स ऑफन कॉल्ड ड्रॉप बॉक्सेस आर आयडियली सुटेड फॉर कलेक्शन ऑफ ऑल टाईप्स ऑफ सॉलिड वेस्ट अँड रबिश फ्रॉम लोकेशन वेअर द जनरेशन रेट वॉरंट्स द यूज ऑफ लार्ज कंटेनर्स. ओके, then the application of trash trailer is similar to that of tilt frame container system. Trash trailer are better for the collection of especially heavy rubbish such as sand, timber and metal scrap, and often are used for the collection of demolition waste at construction site. So this is the some diagrammatic hauled container system. So firstly, container location. मग हे ब्लॅकमध्ये जे दाखवलं आहे, ट्रक फ्रॉम डिस्पॅच स्टेशन दॅट इज T1. देन सेकंड वन, देन त्याला जो लिंक केलेला आहे, हॉल्ड एम्प्टी कंटेनर टू ओरिजिनल पिकअप लोकेशन. देन जो ब्लॅक दाखवला आहे, तर हॉल लोडेड कंटेनर. जो ब्लॅकमध्ये दाखवला आहे, तर तो ट्रक आहे जो की लोडेड कंटेनर आहे किंवा त्यामध्ये वेस्ट आहे, आणि जो एम्प्टी बॉक्स आहे, तर दिस इज द हॉल एम्प्टी कंटेनर टू ओरिजिनल पिकअप लोकेशन. त्यानंतर लास्टला जे सगळेजण जे सगळे रो दाखवले, तर ते कशाला येऊन मिळतात, तर ट्रान्सफर स्टेशन, प्रोसेसिंग स्टेशन और डिस्पोजल साईट, कंटेंट ऑफ कंटेनर एम्प्टी. सो आपली जी पण साईट आहे जिथे आपण जे वेस्ट आहे ट्रान्सफर करतो आहे किंवा त्याचं ते स्टेशन आहे, तर अशा प्रकारे त्यांची प्रोसिजर चालू असते, दॅट इज हॉल्ड कंटेनर. देन नेक्स्ट वन इज स्टेशनरी कंटेनर सिस्टम, दॅट इज SCS. सो कलेक्शन सिस्टम इन विच द कंटेनर्स यूज फॉर द स्टोरेज ऑफ वेस्ट रिमेन्स at the point of waste generation except when moved for collection are defined as stationary container system. There are two main types of stationary container system, that is, first one is those in which self-loading compactor are used and those in which manual loaded vehicle are used. So je pan stationary container system ahe ta tyache टू टाईप्स पडतात. ओके, सेल्फ लोडेड कॉम्पॅक्टर आर यूज अँड मॅन्युअल लोडेड व्हेकल आर यूज.
So this is the also systematic diagram of stationary container system, that is SCS. So firstly, solid waste pickup location. Then next one, load content from containers at pickup location into collection. Then drive to next pickup location. And last one is transfer or processing station. मग त्यांचा जो पण कलेक्शन करण्याचा जो पण रूट असेल किंवा कलेक्शन रूट असेल, ओके, देन ड्राईव्ह लोडिंग कलेक्शन वेअर टू डिस्पोजल साईट असेल, तर त्यांची जी पण ही पण प्रोसिजर आहे तर ती कंटिन्युअसली ठरलेली असते. दॅट इज स्टेशनरी कंटेनर सिस्टम. प्रोसेसिंग ऑफ सॉलिड वेस्ट, दॅट इज प्रोसेसिंग टेक्निक्स आर यूज इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम. फर्स्ट वन इज इम्प्रूव द एफिशियन्सी ऑफ सॉलिड वेस्ट डिस्पोजल सिस्टम. Then second one is to recover resource, and third one is to prepare material for the recovery of conversion products and energy. Then mechanical volume reduction. Mechanical volume reduction is perhaps the most important factor in development and operation of solid waste management systems. Vehicles equipped with compaction mechanisms are used for the collection of most municipal solid waste. This is the mechanical volume reduction, okay. Then thermal volume reduction. The volume of municipal waste can be reduced by more than 90% by incineration. In the past, incineration was quite common. जे पण थर्मल व्हॉल्यूम रिडक्शन आहे तर त्यामध्ये आपण इन्सिनरेशन यूज करतो. तर नॉर्मली आपण 90% आपण इन्सिनरेशन म्युन्सिपल वेस्टसाठी यूज करतो. इन द पास्ट इन्सिनरेशन वॉज क्वाईट कॉमन प्रोसिजर. मोर रिसेंटली इन्क्रीज हॉल डिस्टन्स टू अवेलेबल लँडफिल साईज अँड इन्क्रीज फ्युअल कॉस्ट हॅव ब्रॉट अबाउट अ रिन्यूड इंटरेस्ट इन इन्सिनरेशन. Then manual component separation. The manual separation of solid waste components can be accomplished at source where solid waste are generated at a transfer station. At a centralized processing station or at the disposal site. Manual sorting at the source of generation is the most positive way to achieve the recovery and use of materials. The number and types of components salvaged or sorted dependent on the location, the opportunities for recycling and the resale market. This is the processing of solid waste. So first one apan je bagitla mechanical volume reduction is in, then composting by trenching, then landfill with solid waste असेल, manual compost component separation असेल. तर आपण ते कसं करतो आहे, सम पिक्चर्स ऑफ दॅट प्रोसेसेस. देन डिस्पोजल असेल. डिस्पोजल ऑन ऑर इन द अर्थ पॅटर्न इज ॲट प्रेझेंट द ओनली व्हायबल मेथड for long term handling. First one, solid waste that are collected and are of no further use. Then the residual manner or matter remaining of a solid waste have been processed. The residual matter remaining after the recovery of conversion products and energy has been accomplished. Landfilling is the method of disposal used most commonly for municipal waste. जे पण आपण सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट करतो आहे किंवा त्याचं जे पण डिस्पोजल करतो आहे, सत नॉर्मली आपण त्यासाठी किंवा म्युन्सिपल वेस्टसाठी कुठली मेथड यूज केली जाते तर ती असेल लँडफिलिंग, ओके. देन लँड फार्मिंग अँड डीप वेल इंजेक्शन हॅव बीन यूज फॉर इंडस्ट्रीयल वेस्ट. आणि जे पण लँड फार्मिंग असतं आणि डीप वेल इंजेक्शन असेल, तर जे पण इंडस्ट्रीयल वेस्ट असेल त्यासाठी त्या यूज केल्या जातात. अल्दू
incineration is often considered a disposal method. It is in reality a processing method. Landfilling with solid waste. Landfilling involves the controlled disposal of solid waste or in the upper layer of the earth mantle. Landfilling methods and operations. The principal methods used for landfilling dry area may be classified as, first one is area, then second one is trench, and third one is depression. This is the landfilling methods and operations. First one is the area methods. Landfill chi hi method ahe. The area method is used when the terrain is used unsuitable for the excavation of trenches in which to place the solid waste. The cover material must be hauled in by truck or earth moving equipment from adjacent land or from burrow pit areas. A final layer of cover material is used when the field reaches the final design height. This is the area method. Then the trench method. The trench method is suited for area where an adequate depth of cover material is available at the site and where the water table is well below the surface. So here is the trench method. Then depression landfilling. At locations where natural or artificial depression exists, it is often possible to use them effectively for landfilling operations, that is canons, ravines, fry burrow pits and quarries have all used for these purposes. The technique to place and compact solid waste is depression landfills. Then next one is composting. Composting as defined earlier is a process in which organic matter of the solid waste is decomposed and converted to human and stable mineral. So upon that's a composting kasa karto hai, that's a thing method dakhali tha, the composting by trenching, open window composting and mechanical composting. So jepan composting by trenching karto hai apan, then next one is open window composting kaya hai, okay, and mechanical composting. त्यामध्ये असेल इन्वॉल्व ऑपरेशन्स असेल, रिसेप्शन अँड रिफ्यूज असेल, देन सेग्रिगेशन असेल, शेडिंग, स्टॅबिलायझेशन, मार्किंग, मार्केटिंग द ह्युमन्स, ओके. देन इन्सिनरेशन आपण करतो आहे. इन्सिनरेशन कॅन बी डिफाईंड ॲज अ कंट्रोल कंबशन प्रोसेस फॉर बर्निंग सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस कंबस्टिबल वेस्ट टू गॅसियस अँड रेसिड्यू कंटेनिंग नॉन कंबस्टिबल मटेरियल. इन्सिनरेशन प्रोसेसमध्ये आपण जे पण कंबस्टिबल मटेरियल असेल सो ते इन्सिनरेट करतो. सो दिस इज दे सम ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ इन्सिनरेशन प्रोसेस. ॲडव्हान्टेजेस, मोस्ट हायजेनिक मेथड, कम्प्लीट डिस्ट्रक्शन अँड ऑफ पॅथोजन्स, नो ओडर ट्रबल. देन डिसअडव्हान्टेजेस, लार्ज इनिशियल एक्सपेन्स, रेसिड्यूज आर रिक्वायर्ड टू बी डिस्पोजल विथ नीड्स मनी. ओके, दिस इज द ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ इन्सिनरेशन. देन पायरोलायसिस प्रोसेस. It is defined as heating the solid waste at very high temperature in absence of air. So pyrolysis process madhe je pan solid waste ahe tate very high temperature la te heat kele jata kiva tithe absence of air aste, that is pyrolysis process, okay. So first one, see this picture. First one is incineration process. सो इन्सिनरेशन प्रोसेस कशी केली जाते अँड देन नेक्स्ट वन इज पायरोलायसिस प्रोसेस, किंवा जे पण सॉलिड वेस्ट आहे सो त्याला आपण डिकम्पोज किंवा डिस्पोजल करण्याचं किंवा रियूज करण्यासाठी आपण त्याला कशाप्रकारे किंवा त्याचं कॉम्पोस्टिंगसाठी आपण त्याला कुठल्या कुठल्या मेथड्स यूज केल्या आपण हे बघितलं, ट्रान्सपोर्टेशन बघितलं, कलेक्शन बघितलं, ओके. देन त्याच्या ज्या पण मेथड्स असतील रियूज, रिड्यूज, रिसायकलच्या, सो त्या मेथड्स आपण बघितलं, ओके. थँक्यू.